इयत्ता दहावीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील पहिले प्रकरण अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये नव्या बाळाचं आगमन होतं तेव्हा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये साहजिकच, विशेषतः मोठ्या सदस्यांमध्ये साहजिकच पहिला प्रश्न असतो, बाळबाळांतील सुखरूप आहेत का. आणि त्यानंतरचा एक पुढचा प्रश्न येतो की बाळ कुणासारखं दिसतं. अगदी बरोबर आहे, कुटुंबातील इतर सदस्यांना त्या बाळामध्ये त्या बाळाचे आईवडील दिसत असतात, काहींना बाळामध्ये बाळाचे आजी आजोबा दिसतात, म्हणजेच आईवडिलांचे आजी आजोबांचे काही जैविक लक्षणं त्या बाळामध्ये प्रगट झालेले असतात. मग बाळाचं दिसणं असेल, इतर काही गोष्टी असतील, त्या बाळाच्या बाळामध्ये दिसत असतात. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या कुटुंबामधील चारही भावंडांमध्ये आपल्या आईवडिलांकडून गीत गायन हे लक्षण चारही भावंडांमध्ये आहे, परंतु चारही भावंड दिसण्यामध्ये मात्र एकसारखी नाही. म्हणजेच आईवडिलांकडची मानसिक, शारीरिक, सामाजिक लक्षणं, सर्वच लक्षणं पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत नाही. मग काही लक्षणं दिसतात, काही लक्षणं दिसत नाही, म्हणून एकाच कुटुंबातील दोन भावंड एकसारखी असत नाहीत. म्हणजेच आज आपण पाहणार आहोत अनुवंशिकता हा जो घटक आहे, माता पित्यांचे जैविक लक्षणं पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला म्हणतात अनुवंशिकता. आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ 1886 ग्रेगर जॉन मेंडल यांनी त्या ठिकाणी वाटाण्याच्या झाडावरती खूप सारे संशोधन करून आपले निष्कर्ष जगासमोर आणले. त्यांनी आधुनिक अनुवंशिकेच्या बाबतीमध्ये अगदी अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. त्यातूनच 1902 ह्युगो दे रिव्हर्स यांचा उत्परिवर्तनाचा सिद्धांत आला. या उत्परिवर्तनाच्या सिद्धांतानुसार त्या ठिकाणी अचानक घडणाऱ्या घटनांपाठीमागचा कार्यकारण भाव समजला गेला आणि त्या ठिकाणी 1902 वॉल्टर सटन या दोन शास्त्रज्ञांनी नाकतोड्याच्या शरीराच्या पेशीमध्ये जनुकांची, गुणसूत्रांची जोडी त्या ठिकाणी पाहिली. तोपर्यंत जगाला हे माहीत नव्हतं की गुणसूत्रे या कामी मदत करतात आणि म्हणून त्या ठिकाणी जनुकाचं वहन गुणसूत्रामार्फत होतं हे प्रथमतः सिद्ध झालं. आणि आधुनिक अनुवंशिकेचा संशोधन कार्यासाठी त्या ठिकाणी इतर साऱ्या शास्त्रज्ञांना प्रेरणा मिळाली. त्यातूनच 1944 त्या ठिकाणी ओस्वाल्ड एवरी, मॅकलिन मॅकार्थी, कॉलिन मॅक्लाइड या शास्त्रज्ञांनी विषाणू वगळता इतर सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. आणि त्यानंतर 1961 त्या ठिकाणी फ्रान्समधील शास्त्रज्ञ फँक्राइस जेकब आणि जॅक मॉनार्ड यांनी जीवाणूच्या पेशीमध्ये DNAद्वारे त्या ठिकाणी होणारे संश्लेषण प्रकृती तयार केली. ही जी प्रकृती आहे ही जॅक मॉनार्ड आणि फँक्राइस जेकब या दोन शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी तयार केली आणि त्यातूनच DNA रेणूमध्ये दडलेले जे संकेत आहे हे संकेत उलगडण्यास मदत झाली. जगासमोर पहिल्यांदा अगदी खऱ्या अर्थाने अनुवंशिकीचा जो अभ्यास आहे तो अभ्यास जगासमोर आला आणि त्यातूनच आधुनिक जनुकीय अभियांत्रिकीचे अफाट क्षमता असलेले पुनर्संयोजित DNA तंत्र विकसित झाले. आज विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी अनुवंशिक शास्त्राचा उपयोग कशासाठी केला जातो? अनुवंशिकी शास्त्राचा उपयोग त्या ठिकाणी अनुवंशिक विकृती ज्या आहेत, सिकल सेल ॲनिमिया असेल, त्यानंतर डाऊन सिंड्रोम सारख्या समस्या असतील, हे अनुवंशिक विकृतींचं निदान करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी, त्याचबरोबर अनुवंशिकीमध्ये उपचार करण्यासाठी प्राणी संकर करून ज्या उपयोगी अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर वनस्पती संकर करण्यासाठी आधुनिक अनुवंशिकीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर सूक्ष्मजीवांचा वापर होणाऱ्या ज्या ठिकाणी होतो त्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये आधुनिक अनुवंशिकीचा उपयोग केला जातो.